So in this lecture, we will learn about role of microbes in the industries. आता इंडस्ट्री म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. तुम्ही आता म्हणाल की इंडस्ट्री म्हणलं की मग काय नाही, त्या ठिकाणी लोखंड तयार होते, गाड्या तयार होतात, कार तयार होतात, बाईक तयार होतात, बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे समजा कपडे तयार होत असतील. या हे पलीकडे वेगवेगळ्या काही इंडस्ट्री आहेत, जसं की से फॉर एक्झाम्पल डेअरी इंडस्ट्री एक महत्वाची आहे, हां, किंवा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, बिवरेजेस इंडस्ट्री आहे, त्याचबरोबर मेडिसिन किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे, वॅक्सिन्स तयार होतात. आता तुम्ही आज बघितलं असेल की COVID-19 किंवा कोरोनावरची जी काही लस आहे, त्या कोरोनाच्या लसीची भरपूर सारी चर्चा चालू आहे, आणि त्याच्यासाठी हिंदुस्थान बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट पुणे अशा ह्या भारतातल्या दोन कंपन्यांना आपल्याकडे लस तयार करण्याचं काम चालू आहे. तर ही लस जी आहे ती तयार होऊन आता साधारणतः बाजारामध्ये येईल, किंवा त्याचं ट्रायल बेसवरती त्यांचं लसीकरण करण्याची मोहीम सुरू आहे सध्या. पण मग लस ऍक्च्युली कशी तयार केली जाते, तुम्हाला मी लास्ट लेक्चरला पण कालच्या लेक्चरला सांगितलं वाटतं, आहे की नाही, मेडिसिन म्हणून कसा वापर केला जातो मायक्रोबचा. तर वेगळ्या प्रकारचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचा वापर करून या प्रकारचे अँटीबॉडीज किंवा या लसी किंवा वॅक्सिन्स तयार केले जातात. ओके, तर यामुळे मेडिसिनमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये रोल आहे. हा गणेश, हॅलो, आज जॉईन कर ना याच्यावर रूमवर. तर याच्यामध्ये हा रोल आपल्याला असा पाहायला मिळतो, आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आता इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायचं की आज इंडस्ट्रीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल काय काय. मी आता थोडस तुम्हाला अगदी मी चांगल्या मजेशीर काही स्लाइड, जेणेकरून आपण आजूबाजूला आपण जे काही खातो किंवा वेगळ्या प्रकारच्या काही इंडस्ट्रीवरती आपण डिपेंडंट आहोत, आपल्यासारख्या बॉटनीच्या मायक्रोबायोलॉजीच्या स्टुडंटला पुढे फ्युचरमध्ये कशामध्ये स्कोप आहे हे सुद्धा आपल्याला या काही या लेक्चरमध्ये आपल्याला लक्षात येईल. हा, पहिली गोष्ट अशी बा की जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर वाईडली यूज इन लार्ज स्केल इंडस्ट्रीयल प्रोसेसेस. मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल प्रोसेसेसमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते वापरले जातात. कशा प्रकारे वापरले जातात, तर दे हॅव अ क्रुशियल रोल ऑर दे आर क्रुशियल फॉर दी प्रोडक्शन ऑफ व्हरायटी ऑफ मेटाबोलाइट्स. हा, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मेटाबोलाइट्स आहेत हे मेटाबोलाइट्स तयार करण्यासाठी हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. ओके, त्याच्यामुळे जसं की मग इथेनॉलचं प्रोडक्शन असेल, इथेनॉल तुम्ही ऐकले, शुगर केन इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री जे असेल, शुगर फॅक्टरी जे असेल ठिकाणी असतात, साखर कारखाने, तर साखर कारखान्यामध्ये ऊसापासून जे काही रस काढून घेतला जातो, उरलेल्या याच्यावरती पुन्हा फर्मेंटेशन केलं जातं, आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये इथेनॉल जे आहे ते इथेनॉल तयार केलं जातं. याचप्रमाणे ब्युटेनॉल आहे, आणि आता ह्या इथेनॉल ब्युटेनॉलला आज रोजी डिझेलमध्ये पेट्रोलमध्ये जवळपास 40% मिक्स करण्याची आता आजपर्यंत आपल्याकडे परमिशन आहे, आणि त्यानुसार ते इंधन म्हणून वापरलं जातं. बरोबर, आज रोजी तुम्ही सगळेजण सॅनिटायझर वापरता, सॅनिटायझरमध्ये काय आहे तर 99% जे आहे ते अल्कोहोल आहे, आणि हे अल्कोहोल सॅनिटायझेशनचं काम करतं, इतर मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करतो. तर अशा प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आता सॅनिटायझरची मागणी, तर मग हे जे काही इंडस्ट्री लेवलला इथेनॉल ब्युटेनॉल तयार होतं हे त्या ठिकाणी सॅनिटायझर म्हणून वापरलं जातं. यासोबत वेगळ्या प्रकारची काही ऍसिड्स आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड्स आपण ज्याला म्हणतो, की जी वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शनमध्ये इंडस्ट्री लेवलला ज्या ठिकाणी काही रसायनं तयार होत असतील, ज्या ठिकाणी काही मेडिसिन तयार होत असतील अशा ठिकाणी वापरली जातात. त्यापैकी जसं की लॅक्टिक ऍसिड, बरोबर, त्यानंतर रायबोफ्लेविन नावाचे अँटीबायोटिक आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची हे मेटाबोलाइट्स या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून तयार केले जातात. मग ते कसे केले जातात, तर मग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस आहे फर्मंटेशन प्रोसेस. हा, फर्मंटेशन तुम्ही ऐकलं असणार आहे, बघा आंबवण्याची प्रक्रिया केली जाते. आता जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही डेअरी इंडस्ट्री किंवा बेकरी इंडस्ट्री आहे. हा, बेकरीमध्ये किंवा ह्या डेअरीमध्ये बघा दुधापासून ह्या वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. मग त्यामध्ये बटर असेल, चीज असेल, पनीर असेल, किंवा मग तुमचं लस्सी असेल, दही असेल, त्यानंतर मग वेगळ्या प्रकारचे हे जे काय पदार्थ आहेत, वेगळ्या प्रकारचे हे जे काय प्रॉडक्ट आहेत, दे आर प्रोड्यूस फ्रॉम द मिल्क, किंवा याला आपण जे काही या प्रोसे ज्या इंडस्ट्रीमध्ये हे तयार होतं
त्या इंडस्ट्रीला आपण डेअरी इंडस्ट्री असं म्हणतो. आणि मग मोठमोठ्या डेअरी आहेत आपल्याकडे, किंवा भारतामध्ये सगळ्यात मोठी बनली तर ही अमूल डेअरी आहे. त्यानंतर मग आपल्याकडे या भागामध्ये राजहंस डेअरीचे काही प्रोडक्ट येतात, किंवा मग बाकीचे इतर सुद्धा काय आहेत, है की नाही, कोल्हापूरला आहेत किंवा बाकीच्या ठिकाणी. तर मग हे पदार्थ तयार करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. सो इन दिस यू कॅन ऑब्झर्व दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन द इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर यूज अँड देअर ऍप्लिकेशन इन द इंडस्ट्रियल इट इज कॉल्ड एज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी असा शब्द पण, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, की दॅट इज द यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर प्रोडक्शन ऑफ डिझायरेबल प्रोडक्ट विथ हेल्प किंवा विथ अ सर्टन टेक्नॉलॉजी और बाय अ सर्टन टेक्नॉलॉजी. एक ठराविक प्रकारची टेक्नॉलॉजी वापरून, मग फर्मेंटेशनची टेक्नॉलॉजी असेल किंवा वेगळ्या प्रकारची काही एक्स्ट्रॅक्शनची टेक्नॉलॉजी असेल, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून एक प्रकारचे डिझायरेबल प्रॉडक्ट तयार केले जाते, त्याला म्हणतात, किंवा या प्रकारे जी आहे ही याला म्हणतात बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी मग हे मध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. सो ह्युमन हॅव बीन एम्प्लॉईंग मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर सेंच्युरीज अँड टुडे बायोटेक्नॉलॉजी इज अ फास्ट डेव्हलपिंग इंडस्ट्री. पहा इथं काय म्हटलंय, माणसानं काय केलंय, या वेगळ्या भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये या मायक्रो ऑर्गॅनिझमला कामाला लावले आणि त्याला कामाला लावून अगदी शतक वर्षापासून, नाही का नाही, 100 वर्षाच्या आधीपासून या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून बायोटेक्नॉलॉजी जी आहे, या बायोटेक्नॉलॉजीच्या थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे डिझायरेबल प्रॉडक्ट्स तयार केले जातात. सो इन इंडस्ट्रीज, मेन इंडस्ट्रीज दॅट अप्लाय मायक्रोबायोलॉजी ऑर मायक्रोव्स देअर एन्झाइम्स लाईक फूड, कशासाठी, फूड तयार करण्यासाठी, फूड मटेरियल तयार करण्यासाठी, फूड सप्लिमेंट्स तयार करण्यासाठी, टेक्सटाईल म्हणजे जसं की कापड उद्योग जो आहे, है की नाही, जे काही कापड तयार होते, क्लॉथ इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, टेक्सटाईल्स, लेदर आहे, लेदरचं फॉर्मेशन करण्यासाठी, फार्मास्युटिकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. आता फार्मास्युटिकलमध्ये बघा, जर तुम्ही बघितलं टिपिकली आयुर्वेदिक प्रिपरेशन जर काय असेल, तर आयुर्वेदिक औषधामध्ये बघा, क्वाथ, काढा किंवा अशा प्रकारचं आसव वगैरे असे प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे जे आहेत हे फर्मेंटेशनच्या थ्रू तयार केलेले असतात, म्हणजे ते प्लांट मटेरियल फर्मेंट करायचं आणि त्यापासून तयार झालेले जे काही आसव असेल ते त्या प्रकारचं आसव म्हणून यूज केलं जातं किंवा मेडिसिन म्हणून यूज केलं जातं. याचबरोबर कॉस्मेटिक इंडस्ट्री, की ज्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स तयार केले जातात, सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात, काही फाईन केमिकल्स तयार केली जातात. आता फाईन केमिकल्स म्हणलं की जसं की से फॉर एक्झाम्पल काही पॉलिमर्स असतील, काही वेगळ्या प्रकारची काही केमिकल्स आहेत की जे आपल्या औषधामध्ये पुन्हा वापरली जातात, औषधं तयार करण्यासाठी अशी काही केमिकल्स तयार केली जातात. एनर्जीसाठी जसं मगाशी म्हटलं आपण की इथेनॉल जे आहे ते एनर्जीचा फ्युएल म्हणून वापरलं जातं. बायोमटेरियल आहे पेपर तयार करण्यासाठी, सेल्युलोज किंवा डिटर्जंट इंडस्ट्री आहे सामान्यतः सोप इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, यामध्ये सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला. सी वन बाय वन एक एक आपण बघूया. जसं की से फॉर एक्झाम्पल इन डेअरी इंडस्ट्री, व्हॉट इज द रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इन डेअरी इंडस्ट्री. आता पॉझिटिव्ह रोल आपण सुरुवातीला पाहूया. पॉझिटिव्ह रोल म्हणजे काय, की त्याचा बेनिफिट काय. तर डेअरी इंडस्ट्री जी आहे, डेअरी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पाहाल की वेगवेगळ्या प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट्स सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला पुन्हा सांगतो मी, पनीर असेल, चीज असेल, बटर असेल, किंवा मग कर्ड असेल, किंवा मग बटर मिल्क असेल म्हणजे ताक असेल, किंवा मग तूप असेल, किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत, श्रीखंड आला त्याच्यामध्ये, पुन्हा लस्सी असेल, मलई असेल, सगळे काही हे डेअरीचे प्रॉडक्ट आहेत दुधापासून तयार केले. आता दुधापासून डायरेक्ट तयार होतात का ते, नाही, तर पहिल्यांदा दुधापासून दही तयार केलं जातं, कर्ड फॉर्मेशन केलं जातं. आता दुधापासून दही तयार होण्याची फार मजेशीर प्रोसेस होता. तुम्हाला माहिती असेल की दुधापासून दही करायचं असेल तर काय करतं, कोण सांगते, अश्विनी, अश्विनी आहे का ऑनलाईन? सर माहित नाही. दुधापासून दही तयार करतो ना आपण, घरी करत असाल ना तुम्ही दही? नाही नाही का?
तरी ऐकलं असावं ना तुम्ही की आपलं दही तयार करायचं तर काय केलं जातं सुरुवातीला किमान कशात गागरी दुसरं दूध आपलं ठेवलं पातेल्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी डोकून बघितलं दही तयार होते का नाही ना बर मग काय करावं लागतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विरजन म्हणा किंवा एक आधीच थोडस दही टाकावं लागतं किंवा मग लिंबू पिळावं लागतं किंवा मग चिंचेचं पाणी टाकावं लागतं आहे की नाही पाहा जरा घरी विचारून पहा बाकीच्या माहित असेल शुभम कोण कोण आहे आपल्याकडे आता नाही सर माहित नाही आदिती दुधापासून दही तयार करण्याची प्रक्रिया तुम्हाला तर माहिती असं वगैरे मला वाटतं तुमच्याकडे प्रत्येकाकडे घरी दूध तर असेल ना दूध आहे पण सर बरं ठीक आहे काय हरकत नाही मी सांगतो कसं काय तर दही तयार करायचं असं घरच्या घरी तर दह्यामध्ये आधी विरजन म्हणा किंवा त्याला मुरवणी पण काही ठिकाणी म्हटलं जातं म्हणजे थोडस दही आधी टाकायचं दुधामध्ये एक दिवसानंतर साधारणतः त्या पूर्ण दुधाचं दही तयार झालं आपलं पाहिजे म्हणजे दूध पातळ असते पण दही कसं असते घट्ट असते ना आहे की नाही ऑटोमॅटिकली होत असते त्याला काही वेगळं काही शिजवायची गरज नाही का त्याला तापवायची गरज नाही काही नाही काही नाही बस बंदिस्त पातेल्यामध्ये किंवा त्या एखाद्या डब्यामध्ये दूध घ्यायचं त्या दुधामध्ये हे जर टाकलं तुम्ही त्या ऑटोमॅटिकली त्या दुसऱ्या दिवशी दही तयार झालं आपल्याला तर होतं काय याच्यामध्ये पहा दुधापासून दही तयार होण्याची जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम महत्वाचा रोल प्ले करतात तर तुमचं जे काही तुम्ही समजा दुधामध्ये जे काही थोडस विरजन म्हणा किंवा थोडस जे काही दही टाकता त्या दह्यामध्ये ऑलरेडी एक प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम असतो त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस कॅसिन किंवा लॅक्टोबॅसिलस रॅमनोसस ठीक आहे लॅक्टोबॅसिलस नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा अशा प्रकारचा हा बॅक्टेरिया आपल्याला या दुधामध्ये असलेला किंवा त्या दह्यामध्ये असलेला पाहायला मिळतो तो कसा आहे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा हे बघा की या प्रकारचे असे अनेक कोट्यावधी बॅक्टेरिया असतात त्याला नाव आहे लॅक्टोबॅसिलस लक्षात घ्या आता तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जी आहे ती आपल्या शरीरामध्ये सुद्धा असतात आपल्या इंटेस्टायनलमध्ये की जे आपल्या शरीराला आवश्यक आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी आवश्यक आहेत आता या बॅक्टेरियाचं काम असं आहे की हे बॅक्टेरिया काय करतात जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे या ऑर्गॅनिक मटेरियलला कन्व्हर्ट करतात आणि कन्व्हर्ट करताना लॅक्टिक ऍसिड तयार केलं जातं लक्षात घ्या ना लॅक्टिक ऍसिड जे आहे ते चवीला अत्यंत आंबट असतं किंचेसारखं आंबट किंचेमध्ये किंवा लिंबामध्ये जे काही सिट्रिक ऍसिड आहे की नाही त्या सिट्रिक ऍसिडमुळे त्याला आंबट चव आहे पण मग इकडं दह्यामध्ये मात्र लॅक्टिक ऍसिड तयार होतं आणि त्या लॅक्टिक ऍसिडमुळे त्याला आंबट चव आलेली आपल्याला पाहायला मिळते ते लॅक्टिक ऍसिड तयार करायचं काम कोण करते लॅक्टोबॅसिलस कॅसिन हे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणामध्ये नंतर मग तुम्ही जे काय टाकलेलं जे विरजन असेल त्यानंतर त्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात वाढल्यानंतर त्या दुधामध्ये असणारे जे काही कार्बोहायड्रेट किंवा जे काही पदार्थ आहेत ऑर्गॅनिक मध्ये त्याचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिडमध्ये केलं ठीक आहे आणि लॅक्टिक ऍसिडमध्ये केल्यानंतर त्याचं दुधापासून दही तयार होतं मग याप्रमाणे हे कन्वर्जन केलं जातं आणि त्यामध्ये प्रत्येक डेअरी इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला दुधाचं दही केलं जातं आणि मग या दह्यापासून मग वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले तुम्ही जर काय तर समजा तुम्हाला वेळ असेल थोडस पहा जरा युट्यूबवरती पनीर कसं तयार केलं जातं चीज कसं तयार केलं जातं किंवा तुम्ही स्वीट मार्टमध्ये रबडी म्हणा किंवा मग ते रसमलाई म्हणा किंवा हे खाता ना पदार्थ हे पदार्थ कसे केले जातात हे सगळे काही दह्याचं तो नंतर जो काय आहे त्याला फिल्टर केलं जातं पुन्हा पाणी काढून टाकलं त्याच्यापासून हे पदार्थ तयार केले जातात रसगुल्ला असेल हे सगळे काही पदार्थ डेअरी इंडस्ट्रीमध्ये तयार केले जातात ठीक आहे सो इन दिस मायक्रो ऑर्गॅनिझम दे प्ले इम्पॉर्टंट रोल दे फर्मेंट द कार्बोहायड्रेट प्रेझेंट इन द मिल्क दुधामध्ये प्रेझेंट असणारे जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याला फर्मेंट करतात आणि त्याचं फर्मेंटेशन करून दॅट विल बी कन्व्हर्टेड इन टू लॅक्टिक ऍसिड त्याचं कन्वर्जन कशात केलं त्यांनी लॅक्टिक ऍसिडमध्ये करतात सो दीज बॅक्टेरिया लॅक्टोबॅसिलस सीजी किंवा लॅक्टोबॅसिलस रॅमनोसस दे आर अबंडंट इन दी रॉ मिल्क अँड दे आर कॉमनली यूज ॲज अ प्रोबायोटिक्स ऑर हेल्दी बॅक्टेरिया ज्याला म्हणतात जे आपल्यासारख्या ह्युमन बिंगला म्हणा किंवा इतर प्राण्यांना सुद्धा महत्वाचे आहे तुम्ही बघा तुमच्या घरी मला असं वाटते शेती आहे का प्रत्येकाकडे शेती जनावर वगैरे असणार काही शेतात हा आहेत का गाई म्हशी काही वासरं वगैरे काय आहे का आहे ना तर मग त्याच्यामध्ये बघा एखादं वासरू असेल किंवा जनावर असेल त्याला जर का त्याची तब्येत बिघडली समजा थोडक्यात ते जर काही चारा खात नसेल तर तुमच्याकडची घरची लोक मला वाटते त्याला ताक पाजतात ताक पाजल्यानंतर एकदा दोनदा ताक पाजल्यानंतर ते ताक किंवा तेल ते पुन्हा ठणठणी होते पुन्हा चारा खायला विचारा वाटलं
तर हे का तर त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडलेली असते. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम बिघडायची असेल तर ताक दिलं पाहिजे. तुम्ही सुद्धा आपण प्रत्येकानं असं एक नियम आहे आयुर्वेदामध्ये की प्रत्येक 15 दिवसानंतर तुमची बॉडी सर्व्हिसिंग झाली पाहिजे. जसं आपण गाडी सर्व्हिसिंग करतो की नाही 2000 किलोमीटर पळाल्यानंतर, तर तशी तुमची बॉडी सुद्धा सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. त्यामध्ये करायचं काय, ते पूर्ण एक दिवस पूर्ण दुसरं काहीही पदार्थ न खाता, पाणी सुद्धा न पिता, फक्त ताक प्यायचं. अशाने काय होणार, लॅक्टिक ऍसिडमुळे पूर्ण तुमची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ती पूर्ण रिटेन होत असते. बरोबर, त्यावरती जो काही बाकीचे अन्न पदार्थ पचवण्याचा जो काही ताण आहे तो कमी होतो आणि पुन्हा एक रिफ्रेश झालेली डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला पाहायला. एक दिवस पूर्ण कंटिन्यू ताकद प्यायचं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ताण लागली, भूक लागली की फक्त ताक प्यायचं. ठीक आहे, पहा एकदा करून. नंतर दुसरा एक बॅक्टेरिया आहे, तो आहे स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया. हा, स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया जी आहे, ते स्ट्रेप्टोकॉकस बॅक्टेरिया दे आर ऑल्सो फ्रिक्वेंटली यूज फॉर कल्चरिंग चीज अँड योगर्ट. बघा, चीज तयार करण्यासाठी आता थोडंसं हे वेगळं असते प्रकार. चीज म्हणा किंवा योगर्ट म्हणा, पनीर म्हणा, हे तयार करायचे असतील दुधापासून तर ते थोड्याशा वेगळ्या प्रोसेसने तयार केले जातात. आणि मग त्याला सुरुवातीला फर्मेंटेशन करण्यासाठी स्ट्रेप्टोकॉकस नावाच्या बॅक्टेरियाचं कल्चर वापरलं जातं. सो दे कॅन फर्मेंट द लॅक्टोज द प्रायमरी शुगर इन मिल्क टू लॅक्टेट. लॅक्टोजचं कशामध्ये कन्वर्जन झालं, लॅक्टेटमध्ये. यासोबत ईस्ट जे आहे, ईस्ट नावाचं एक युनिसेल्युलर फंगस आहे, मायक्रो फंगस, त्याचा देखील वापर केला जातो. ईस्ट ऑफ सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स, दे इम्पार्ट फ्लेवर अँड अरोमा इन द डेअरी प्रोडक्ट. एक चव येण्यासाठी, एक आपला असा खुसखुशीत चांगला चांगली त्याला चव येण्यासाठी ईस्ट वापरलं जाते. जास्त करून आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्ये ईस्ट वापरलेलं पाहायला मिळते. सो जनरा ऑफ ईस्ट लाईक सॅकरोमायसिस ऑर क्लोरिला मायकोडर्मा दे हॅव यूज. आता कसं असते पहा, सॅकरो स्ट्रेप्टोमायसिस किंवा हे ईस्ट कसं असते ते तुम्हाला दाखवतो पाहिजे. तर याच्यामध्ये डेअरी इंडस्ट्रीमध्ये पाहिलं आपण की हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट तयार केले जातात. ते सुरुवातीला दुधापासून दही तयार करण्यासाठी या प्रकारचा लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतो मोठ्या प्रमाणात वाढणार. हे एक आहे युनिसेल्युलर फंगस आहे, सॅकेरोमायसिस किंवा ज्याला आपण म्हणतो ईस्ट, बेकर्स ईस्ट. बेकरीमध्ये बघा तुम्ही, बेकरीचे प्रॉडक्ट तुम्हाला माहिती असतील, टोस्ट, खारी बटर बिटर किंवा बाकीचे काही नानकेट असतील, केक असेल, वेगवेगळ्या प्रकारचे बेकरीचे प्रॉडक्ट तुम्ही पाहिले असेल. ते सर्व तयार करण्यासाठी सुरुवातीला ते जे काही मैदा असतो त्या मैद्याला फर्मेंटेशन केलं जातं. फर्मेंटेशनच्या थ्रू मग ते फर्मेंटेशन करायचं काम हे या प्रकारचे, हे जे काही फंगस आहे, हे नाही बॅक्टेरिया नाही आहे, काय फंगस आहे, अगदी मायक्रो फंगस आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली काढलेला फोटो आहे. तर हे युनिसेल्युलर किंवा बाय सेल्युलर फार फार तर अशा प्रकारचे हे ईस्ट सेल असतात. या ईस्ट सेल वापरले जातात या वेगळ्या प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी. मी पहा याच्यामध्ये, मग तुमचं ब्रेड आलं, त्यानंतर ब्राऊन ब्रेड असेल, व्हाईट ब्रेड असेल, नानकटाई असेल, चॉकलेट्स असतील, केक आहे, वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत. आता आपल्याकडे कमी, पण फॉरेन कंट्रीमध्ये सर्रास जेवणामध्ये हेच वापरलं जातं. हा, गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून तयार केलेले हे सगळे काही पदार्थ आहेत. टोस्ट, खारी वगैरे आपण जे काही खातो, बिस्किट असतील महत्वाची गोष्ट, बिस्किट, तर ही सर्व काही आधी बेकिंग केले जातात. बेकिंग म्हणजे काय, याच्यामध्ये प्रोसेस, गहू किंवा मैदा जो असेल त्यामध्ये ईस्ट ऍड करून, आता इथे ही ईस्टचं पुढावं, ही ईस्ट पावडर ऍड करून त्याला सुरुवातीला फर्मेंटेशनसाठी अलो केलं जातं. एक 12 तास 14-24 तास त्याला फर्मेंटेशन थांबवण्यासाठी ठेवलं जातं. आणि मग नंतर त्याला बेकिंग केलं जातं, म्हणजे जसं की डायरेक्ट जाळावरती शिजवलं जात नाही किंवा हीटवरती, त्याला साईडनं सगळ्याच्या बाजूने हीट बसेल अशा प्रकारे केलं जातं. त्याला हीट मिळाल्यानंतर त्यातल्या फर्मेंटेशन त्यामध्ये तयार झाला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्यानंतर मग या ठिकाणी अशी पोरस कंडिशन तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, तर अशा प्रकारची ही बेकरी इंडस्ट्री आहे. बेकरी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो ईस्टचा, लक्षात आलं, किंवा सॅकरोमायसिस स्पेसिस ज्याला म्हणायचं, हे लॅक्टोबॅसिलस झालं. त्यानंतर आता दुसरी आपल्याला इंडस्ट्री बघायची, ती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा वेगळ्या प्रकारची काही एन्झाईम्स तयार केली जातात. ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोडक्शन इंडस्ट्री, वेगळ्या ठिकाणी काही इंडस्ट्री आहेत, केमिकल इंडस्ट्री आपण ज्याला म्हणतो, की ज्या इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या प्रकारचे केमिकल्स तयार होतात. मग त्याच्यामध्ये व्हिनेगर असेल, सिटिक ऍसिड असेल. व्हिनेगर माहिती आहे तुम्हाला, व्हिनेगर कुकिंग पर्पजेस साठी कोणी केक वगैरे तयार करते का घरी?
केक म्हणा बिस्किट म्हणा किंवा अशा प्रकारचे काही जे पदार्थ तयार करतात ना त्यावेळेला हे व्हिनेगर वापरलं जातं. त्यामध्ये ऍसिटिक ऍसिड आहे, हे ऍसिटिक ऍसिड इंडस्ट्री लेवलला तयार केलं जातं मोठ्या प्रमाणात. तर याच्यामध्ये होतं काय बघा, इन दी ऍसिटोन ब्युटॅनॉल फर्मेंटेशन ऍसिटोन अँड ब्युटॅनॉल विच इज प्रोड्यूस्ड फ्रॉम दी ग्लुकोज युझिंग द स्ट्रेन ऑफ क्लॉस्ट्रिडिया. क्लॉस्ट्रिडिया नावाचं एक जे काही बॅक्टेरिया आहे या बॅक्टेरियाचा वापर करून याप्रमाणे सुरुवातीला ऍसिटोन किंवा ब्युटॅनॉल तयार केलं. आता हे वेगळ्या प्रकारची केमिकल्स होती. तुम्ही जेव्हा कधी एखाद्या केमिकल इंडस्ट्रीला व्हिजिट द्याल किंवा तुमचं कोणी असेल समजा तुम्ही नातेवाईक एखाद्या केमिकल EMIDC मध्ये त्यांना विचारा बा तुमच्याकडे काय प्रॉडक्ट तयार होते, किंवा फार्मास्युटिकलमध्ये एखादा कोणी असेल त्याला विचारायचं काय प्रॉडक्ट नक्की प्रॉडक्ट तयार होतं. त्या ठिकाणी रिॲक्शन लावले जातात जे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलात नाही अशा प्रकारचे रिॲक्शन लावले जातात आणि त्याला मग या ठिकाणी फर्मेंटेशन केले जाते, प्रॉडक्ट तयार केले जाते. याप्रमाणे ग्लुकोनिक ऍसिड विच इज प्रोड्यूस्ड बाय द फर्मेंटेशन ऑफ ग्लुकोज युझिंग द ऍस्परजिलस नायजर. एक प्रकारचा फंगस आहे बघा, या फंगसचा वापर सुद्धा फर्मेंटेशनसाठी केला जातो आणि त्यामध्ये ग्लुकोनिक ऍसिड तयार केलं जातं. आता काही फंगस जे आहेत ते काय करतात, फर्मेंटेशन करतात. जसं की काल तुम्हाला सांगितलं तुम्ही पेनिसिलियम आहे, ऍस्परजिलस आहे, जे सिट्रिक ऍसिडसाठी किंवा या प्रकारच्या ऑर्गॅनिक ऍसिडसाठी वापरलं जातं. पण हे फंगस आहे ऍस्परजिलस नायजर नावाचं फंगस. आता हे कुठं पाहायला मिळेल तुम्हाला कॉमनली, पहा इथे तुम्हाला मी ओनियन दाखवलंय कांदा, या कांद्यावरती जी काही काळी कोजळी दिसते का ना तुम्हाला, आता जवळपास प्रत्येक कांद्यावरती ही काळी कोजळी आपल्याला वाढलेली दिसते, दॅट इज द ऍस्परजिलस नायजर. हे ऍस्परजिलस नावाचं फंगस. हे ऍस्परजिलस फंगस जे आहे त्याचा मायक्रोस्कोपिक व्ह्यू आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे. तर हे याप्रमाणे जसं की याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलं जातं या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे, ब्लॅक कलरचे स्पोर असतात भरपूर सारे, हा याचा वापर फर्मेंटेशनसाठी केला जातो आणि त्यापासून मग या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड किंवा ग्लुटॉमिक ऍसिड तयार केली जाते. ओके, सो जास्त मागे पळाली गाडी. हा, मग याच्यामध्ये पहिल्यांदा याप्रमाणे ग्लुकॉनिक ऍसिड तयार केले जातं. यासोबतच व्हिनेगार विच इज मेनली यूज ऍज अ कुकिंग इन्ग्रेडियंट ऑर इन दी पिकलिंग, लोणचं करण्यासाठी किंवा वेगळ्या प्रकारचे काही जॅम जेलीज तयार होतात. बघा जॅम जेली माहिती असेल तुम्हाला, जॅम किंवा जेली, फ्रूट जॅम खाला असेल तुम्ही, लोणचं खाला असेल वेगळ्या पदार्थाचं वेगळ्या प्रकारचं. इंडस्ट्री लेवलला आता ही लोणची किंवा ही पदार्थ तयार केले जातात ज्याला फूड सप्लिमेंट असं आपण म्हणतो. आणि या फूड सप्लिमेंटमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून किंवा त्याला एक चांगला स्वाद यावा म्हणून वेगळ्या प्रकारचे काही केमिकल वापरले जातात. मग याच्यामध्ये लिक्विड कन्सिस्टिंग ऑफ अबाउट 5-20% ऍसिटिक ऍसिड वॉटर अँड ट्रेस इलिमेंट्स दे हॅव यूज फॉर द फ्लेवर. आता बरं ठीक आहे, तुम्ही बऱ्याच जणांनी आता मॅगी तर खाली असेल काय गणेश, गणेश रिंडे आहे का? हो सर. हा, मॅगी खाली का? मॅगी, कुरकुरे, चिप्स वगैरे काय आता जे काय पुढे मिळतात आपल्या याच्यामध्ये दुकानामध्ये सगळे खाली असेल नाही की नाही. तर आता याची चव एकदम टेस्टी असते. पहा फरसाण तुम्ही खाल्लं असेल, खट्टा मिठा खाल्ला असेल, नमकीन खाल्ला असेल, याच्यामध्ये याची चव इतकी चांगली लागण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये या प्रकारची हे ऑर्गॅनिक ऍसिड ही ट्रीटमेंट त्याला केलेली असते. म्हणजे आता कुरकुरे पहा इतके स्वादिष्ट का असतात, तर त्याला ऍसिटिक ऍसिड किंवा सिट्रिक ऍसिडची ट्रीटमेंट केलेली असते. आणि हे जे काही ऍसिटिक ऍसिड सिट्रिक ऍसिड जे आहे ते इंडस्ट्री लेवलला तयार केले जाते. आंबट चव असते, थोडीशी आंबट गोड अशी चव असते पाहिजे. मॅगीमध्ये सुद्धा तो प्रकार आहे. बरेचसे काही फूड सप्लिमेंट आपण ज्याला म्हणतो, नंतर आता हे चायना चायनीज मध्ये आलेले आहेत, बरेचसे काही काय आहेत. या सगळ्यामध्ये हे प्रॉडक्ट्स वापरले जातात आणि हे प्रॉडक्ट एका फर्मेंटेशनच्या थ्रू तयार केले जातात. सो ऍसिटिक ऍसिड बॅक्टेरिया दे आर अ ग्रुप ऑफ ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया विच ऑक्सिडाइज शुगर ऑर इथेनॉल अँड प्रोड्यूस द ऍसिटिक ऍसिड ड्युरिंग द फर्मेंटेशन. पण हे बॅक्टेरिया काय करतात, ऍसिटिक ऍसिड तयार करतात त्या फर्मेंटेशनच्या दरम्यान आणि याचा वापर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी केला आपल्याला. आता दुसरं एक सांगायचं तुम्हाला, पहा वेगळ्या प्रकारचे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे बायोटेक इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापरले जातात. बायोटेक इंडस्ट्री माहिती आहे तुम्हाला, बायोटेक म्हणजे काय बरं, शुभम सुरुशे
ऐकते का सुमन बायोटेक माहिती आहे तुम्हाला? बायोटेक कधी ऐकले ना? मग अशी सांगितलं मी, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? ज्या ठिकाणी एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून एखादं डिझायरेबल प्रोडक्ट म्हणजे वापरात येणार प्रोडक्ट तयार केले जातात त्याला म्हणतात बायोटेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा महत्वाचे ऍसिड्स, एन्झाइम्स, पिगमेंट्स, हा हे वेगळ्या प्रकारची केमिकल्स या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून तयार केली जातात. त्यापैकी कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत मग? तर ॲस्परजिलस नायजर आहे, फंगस, त्यानंतर एक बॅसिलस सबटायलिस नावाचं एक बॅक्टेरिया आहे. दीज मायक्रो ऑर्गॅनिझम दे हॅव इन्वॉल्ड ॲज अ पोटेन्शियल अल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर ऑल्सो यूज टू प्रोड्यूस बायोफ्युएल लाईक बायोडिझेल, बायो अल्कोहोल. हां, बायोडिझेल तुम्ही ऐकलं असेल, आता येणार आहे, आता पुढच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला हेच येईल, हां, बायोडिझेल वगैरे वापरावं लागेल. तर अशा ठिकाणी ही मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जाते. तर याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर हे ॲस्परजिलस नायजरचा वापर केला जातो, सिट्रिक ऍसिड तयार केलं जातं या ॲस्परजिलस नायजरपासून, किंवा ऍसिटिक ऍसिड तयार केलं जातं आणि मग हे नंतर फूड सप्लिमेंट त्याला फ्लेवर येण्यासाठी, चव येण्यासाठी वापरला. इथे पहा, ॲस्परजिलसचा वापर लॅक्टिक ऍसिड तयार करण्यासाठी वापरला जातो, त्याला सोया सॉस म्हणून आपण चायनीजमध्ये वापरतात. चायनीज पदार्थ तुम्ही खाले असेल ना, तर तिथे सोया सॉस असते का काळ्या रंगाचा. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया जो आहे तो लॅक्टिक ऍसिड तयार करतो आणि मग तो चीज म्हणा, योगर्ट म्हणा, पनीर म्हणा, किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही प्रॉडक्ट आहेत ते तयार करण्यासाठी वापरलं जातं डेअरी इंडस्ट्री. सॅकेरोमायसिस नावाचं जे फंगस आहे ते दोन तीन ठिकाणी वापरलं जातं, त्यापासून वेगळ्या प्रकारचे अल्कोहोलिक बिवरेजेस तयार केले जातात, त्याच्यामध्ये बियर आलं, अल्कोहोल आलं, इथेनॉल आलं, वेगळ्या प्रकार. ठीक आहे, याच सॅकेरोमायसिसचा वाईन तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला, किंवा सॅकेरोमायसिस वापरून फर्मेंटेशन करून प्रॉडक्ट म्हणून वाईन तयार होतो वाईन इंडस्ट्रीमध्ये. त्यानंतर या सॅकेरोमायसिसचा वापर करून ब्रेड म्हणा किंवा जे काही बेकरीचे प्रॉडक्ट आहेत ते तयार झालेले आपल्याला दिसतात. तर याचा वापर अशा या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी केला जातो, जसं की आता इथं जॅम आणि जेलीज हे वेगळ्या प्रकारचे जॅम आहेत बघा, मिक्स फ्रूट जॅम असतील, काही ठराविक पदार्थाचे, काही ठराविक फ्रुट्स पासून तयार केलेले जे काही जॅम असतात ते जॅम तयार करण्यासाठी आधी प्रोसेस आहे आणि त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तयार झालेले जे काही सिट्रिक ऍसिड असेल, लॅक्टिक ऍसिड असेल, त्या लॅक्टिक ऍसिडचा वापर या ठिकाणी फ्लेवर किंवा कलर येण्यासाठी केला. हा, वरती ज्या काही जेली आहे, जेलीची चॉकलेट म्हणा किंवा याप्रमाणे तुम्ही आता जेली सुद्धा बऱ्याचशा मार्केटमध्ये पाहिल्या असतील, त्या सुद्धा याप्रमाणे तयार केल्या. एवढ्या प्रकारचे पुन्हा आणखी काही मायक्रोब्स आहेत, जसं ॲस्परजिलस नायजर झालं, ॲसिटोबॅक्टर झालं, क्लॉस्ट्रिडियम झालं, लॅक्टोबॅसिलस झालं, ईस्ट झालं, कॅन्डिडा आहे, ॲस्परजिलस, स्ट्रेप्टोमायसिस, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वापरले जातात. जसं की पहा, सिवेज ट्रीटमेंट असेल, म्हणजे आता इथे दाखवलं या चार्टमध्ये, बायोरिमेडिएशनसाठी, फार्मास्युटिकलसाठी, फूड इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन तयार करण्यासाठी, औषध तयार करण्यासाठी, वॅक्सिन तयार करण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणी हे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. तर आता हा सगळा त्याचा बेनिफिशियल रोल किंवा पॉझिटिव्ह रोल झाला. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही बघितलं तर पुन्हा आणखी इंडस्ट्री लेवलला सुद्धा या मायक्रो ऑर्गॅनिझमचा निगेटिव्ह रोल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, तर मग काय आहे निगेटिव्ह रोल? जसं की कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये जी काही सौंदर्य प्रसाधनं असतात त्या सौंदर्य प्रसाधनं तयार करण्याच्या वेळेला त्याच्यामध्ये जर काही बुरशी वाढली तर फार चुकीचं काम होऊन जातं. ओके, सो दिस मायक्रोबियल कंटॅमिनेशन ऑफ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स इट इज अ मॅटर ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स टू द इंडस्ट्री अँड इट कॅन बिकम अ मेजर कॉज ऑफ बोथ प्रोडक्ट अँड इकॉनॉमिक लॉसेस. बघा, आता समजा एखादं तुम्ही चांगला पदार्थ तयार केला त्याच्यामध्ये बुरशी वाढली, जेवणाचा पदार्थ तयार केला त्याच्यामध्ये बुरशी वाढली तर काय उपयोग होईल का? ती खात नाही, आंबोली असेल तर खाल्ले जात नाही. अशा प्रकारे बरेचसे कॉस्मेटिक प्रोडक्ट जे आहेत ते या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रोथमुळे फेकून द्यावे लागतात. आता बघा, बऱ्याच ठिकाणी प्रत्येक वस्तूवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते, केमिकल म्हणजे गोळ्या औषधं असतील तुमची, किंवा याप्रमाणे खाद्यपदार्थ असतील, किंवा वेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक्स असतात, या प्रत्येकावरती एक्सपायरी डेट का असते बरं? तर एक्सपायरी डेट म्हणजे काय की तिथून पुढे ते एक्सपायर होऊन जातं, म्हणजे काय की त्यानंतर त्या प्रॉडक्टची ऍक्टिव्हिटी राहणार नाही, किंवा त्यामध्ये एखाद्या वेळेला मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंटॅमिनेशन येऊ शकतं, म्हणून त्याला एक्सपायरी डेट दिलेली असते, 2 वर्षाची असते, काही प्रॉडक्ट 5 वर्षाची असते.
So, moreover, the contamination of cosmetics, they can result in them being converted into products hazardous for the consumers. इथं काय म्हणलं त्यांनी, या प्रकारे जर काही मायक्रो ऑर्गॅनिझमचं कॉन्टॅमिनेशन अशा प्रॉडक्ट मध्ये जर काही आलं तर ते त्या कस्टमरला कंझ्युमरला हॅझर्डस होऊ शकतात, म्हणून त्याला ती त्याप्रमाणे एक्सपायरी डेट दिली आपल्याला पाहायला. त्यानंतर मोर ऑफ्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर द कॉज ऑफ ऑर्गॅनो लेप्टिक अल्टरनेशन सच एज ऑफेन्सिव्ह अँड चेंज इन द विस्कॉसिटी इवन द कलर, म्हणजे त्याचं पूर्णपणे स्ट्रक्चरच बदलून जातं. थोडक्यात काय की अशा प्रमाणे जर काही कॉन्टॅमिनेशन झालं तर त्या प्रकारच्या प्रॉडक्टचं पूर्णपणे स्ट्रक्चर किंवा कलर जो आहे तो बदलून गेलेला आपल्याला पहा. कोणते कोणते कॉन्टॅमिनंट ऑर्गॅनिझम येते पहा, जसं की मग अशी बघितलं आपण, हे क्लॉस्ट्रिडियम ब्युटायलिसियम आहे, स्ट्रेप्टोकॉकस आहे, हे बेनि हे ऍक्च्युली पॉझिटिव्ह रोल आहे, बरं बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम. हा हे एक तुम्हाला दाखवायचं बघा, वाईन कशी तयार होते आणि वाईन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल कसा आहे ते पहा. जसं की दाखवलंय द्राक्षाचा वेल आहे आणि त्या द्राक्षाच्या झाडावरती ही काय जो काही द्राक्ष काढली या द्राक्षाला काय केलं जाते, फर्मेंटेशन केलं जाईल आणि ते फर्मेंटेशन करताना सॅक्युरोमायसिस सेरिविस या म्हणजे ईस्टचा वापर केला जातो आणि मग ते फर्मेंटेशन अशा प्रकारच्या बॅरलमध्ये 3-4 महिने 2-2 वर्ष ठेवलं जातं. हां 2-3 वर्ष ठेवलं जातं, त्याला भरपूर सारं फर्मेंटेशन केलं जातं आणि मग त्यानंतर त्यापासून तयार झालेली जे काय आहे अल्कोहोल ते सेपरेट केलं जातं, दॅट इज वी नोन ॲज वाईन. तर मग मायक्रोऑर्गॅनिझमचा रोल पहा कुठं कुठं आहे लक्षात. त्यानंतर निगेटिव्ह रोल मग तुम्हाला सांगितलं की हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते वेगळ्या प्रकारचं कॉन्टॅमिनेशन निर्माण करतात आणि मग जे काही फूड मटेरियल असतील आपले फूड मटेरियल जे आहे या फूड मटेरियलला डिग्रेड करायचं काम सुद्धा करतात, कारण की त्याचं काम असते डिग्रेडेशन करणं. ऑर्गॅनिक मटेरियल ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि लगेच त्याला डिग्रेड करायला सुरुवात होते. मग तुमचे ब्रेड असतील, फळं असतील, काही इथे ज्या ठिकाणी ब्रेड किंवा पाव किंवा वेगळ्या प्रकारचे काही इथे सँडविच दाखवले बर्गर आहे काय माहिती, तर त्याच्यावरती पूर्ण बुरशी वाढलेली आहे. मी 2 दिवस सुद्धा तुम्ही भाकरी ठेवू शकत नाही, कारण का तर त्याच्यावरती वेगळ्या प्रकारचे कॉन्टॅमिनेशन येतात आणि दे आर हॅझर्डस फॉर अस, आपल्याला मग ते खाणं योग्य नाही. त्यानंतर ही या प्रकारची कॉन्टॅमिनेशन जी आहेत या कॉन्टॅमिनेशन पासूनच इंडस्ट्री लेवलला याप्रमाणे ज्यावेळेला कल्चर केलं जातं त्यावेळेला सुद्धा कॉन्टॅमिनेशन येतात. आणि आणखीन एक मला महत्वाचं सांगायचं आहे का, अशी काही मायक्रोऑर्गॅनिझम की त्या मायक्रोऑर्गॅनिझममुळे ॲनिमलवरती फार भयंकर काही रोग तयार झाला, अँथ्रॅक्स नावाचा एक रोग. ह्या अँथ्रॅक्समुळे जनावरांच्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हा बॅक्टेरिया वाढतो आणि हा बॅक्टेरिया वाढल्यामुळे हे पूर्ण जनावरं जी आहेत ती मरून पडलेली आपल्याला बघायला पाहिजे, बरोबर. तर अशा प्रकारे असे काही निगेटिव्ह रोलसुद्धा आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझमचे पाहायला मिळतात, वेगळ्या प्रकारचे दिसून ते मायक्रोऑर्गॅनिझम तयार करतात आणि देअर फोर दे आर हॅझर्डस फॉर अस, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपलं हे फर्स्ट युनिट जे आहे, फर्स्ट चॅप्टर जो आहे हा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे, फर्स्ट चॅप्टर मधला हा शेवटचा टॉपिक होता. यानंतर आता नेक्स्ट लेक्चरला आपल्याला सेकंड युनिट जे आहे किंवा सेकंड चॅप्टर जो आहे अल्गी त्याचं स्टार्टिंग करायचं आहे आपल्याला. पण एक लक्षात घ्या, 1-2 दिवसानंतर मी तुम्हाला काय करतो, या फर्स्ट चॅप्टरवरती एक ऑनलाईन टेस्ट घेणार, एक लिंक तुम्हाला पाठवली जाईल टेस्ट मोडची, त्या लिंकला क्लिक करायचं आणि या चॅप्टरवरती विचारलेले जे काही MCQs असतील किंवा काय प्रश्न असतील त्याची अचूक उत्तरं ऑनलाईनच सोडवायची तुमच्याच मोबाईलवर आणि सबमिट करायचं टेस्ट मोडवरती, ठीक आहे. अशा प्रकारची आपण एक टेस्ट पहिल्या चॅप्टरवरती घेणार आहे सगळ्यांचं. थोडंसं जरा तुमच्या मित्रमैत्रिणीला जरा थोडंसं ऑनलाईन यायला सांगा, ज्याला शक्य नसेल त्यांनी बघा, पण तरी पण शक्यतो सगळ्यांनी यायला हवं आणि व्हॉट्सअपचा ग्रुप मात्र आपल्या वेळेवरती चेक करत हवे लागते, ठीक आहे. समजलं आजचं लेक्चर, तर अनम्यूट करा जरा प्रत्येकानं, समजलं की नाही समजलं काय समजलं ते सांगा बरं. बोल शुभम, शुभम सुरुशे, हे समजलं का मायक्रो ऑर्गॅनिझमचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापर केला जातो, जसं बेकरीमध्ये मला वाटलं होतं का मायक्रो वापरले जात असतील म्हणून बेकरीचे जे काही प्रॉडक्ट तयार होतात त्या ठिकाणी. अश्विनी येस सर. हा तर माहिती होतं का तुला असं काही आधी वाटलं होतं का बो बेकरीचे जे काही प्रॉडक्ट तयार होतात या ठिकाणी किंवा दुधापासून दही तयार होतं या ठिकाणी काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल असेल असं काही माहिती होतं का? हो सर, 12th मध्ये होतं ना मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल. हा